नमस्कार व्ह्यूअर्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. एक आठवड्याचा गॅप गेल्यानंतर आम्ही सर्वांसाठी आवडणारी अशी चिकन बिर्याणी घेऊन आलोय. ती थोड्या वेगळ्या पद्धतीने, काय म्हणता, कशी बनवली तर हा व्हिडिओ नक्की बघा. ना खूप कांदा शिजवण्याची गरज आहे, ना कोणतेही प्युरी, ना टोमॅटो, फक्त एक सोपं मॅरिनेशन आणि तुमची टेस्टी बिर्याणी तयार. त्यासाठी लागणारे साहित्य, सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये चिकन घेणार आहोत. लगेचच एक छोटा चमचा मीठ ही घालणार आहोत. नंतर दोन छोटे चमचे लिंबाचा रस. एक वाटी दही ऍड करा. त्यानंतर आपण मसाले ऍड करणार आहोत. तर सर्वप्रथम अर्धा छोटा चमचा हळद, नंतर एक मोठा चमचा लाल तिखट, एक मोठा चमचा बिर्याणी मसाला. त्यानंतर दोन छोटे चमचे आले लसूण पेस्ट, 5 ते 6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. त्यानंतर पाववाटी चिरलेला पुदिना व अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर. आणि शेवटी आपण मूठभर तळलेला कांदा देखील घालणार आहोत. सर्व मसाले टाकून झाल्यानंतर मिश्रण छान आपण एकत्रित करूया. मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपण हे मॅरिनेशनसाठी 30 मिनिटे ठेवणार आहोत. आता आपण भात शिजवण्याकडे वळूया. भातासाठी आपण 4 वाटी पाणी घेतलेले आहे. त्याच्यात आपण 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहोत. नंतर आपण पाण्यामध्ये खडा मसाला घालणार आहोत. आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर. नंतर या पाण्यामध्ये आपण अर्धा तास भिजवलेले बासमती तांदूळ घालणार आहोत. आणि शेवटी चवीनुसार मीठ घालणार आहोत. तांदूळ एकदा ढवळून घ्या आणि 8 ते 10 मिनिटं अर्धवट शिजण्यासाठी ठेवून द्या. आता आपण फायनल स्टेप बिर्याणीकडे वळूयात. आता आपण भांड्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलंय. आता आपण तेलामध्ये मॅरिनेट केलेले चिकन डायरेक्टली टाकूयात. चिकनला एक उकळ आल्यानंतर झाकून चिकन 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर शिजून घ्या. चिकन शिजल्यानंतर आपण भाताचा थर चिकनवर लावणार आहोत. आता आपण भाताच्या थरावर रंग घालणार आहोत. रंग तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता, तुमच्या आवडीचाही रंग घेऊ शकता. आता आपण गार्निशिंगसाठी मुठभर कोथिंबीर घालणार आहोत. नंतर आपण थोडा तळलेला कांदाही टाकूयात. आता आपण थोडे थोडे करून सगळीकडे साजूक तूप टाकूयात. आणि सजावटीसाठी थोडीशी टूटी फ्रुटी, तुम्ही सुकामेवाही वापरू शकता. आणि लास्टली आपण बिर्याणीला कोळशाने स्मोक देऊया. स्मोक देण्यासाठी आपण वाटीमध्ये एक पेटलेला कोळसा घेऊन त्याच्यावरती साजूक तूप टाकून 5 ते 6 मिनिटे शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी रेडी आहे. कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. थँक्यू.